गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड पार्ट मधील अपन चौथा चैप्टर पाहतोय। अपन XML लास्ट दोन तीन पॉइंट राहिले आहेत आपल्याला XML मधील। अपन XML पाहत असताना ह्या चैप्टर मध्ये XML नेमकं काय असतं किंवा कशा प्रकारचं यूज करायचे, किंवा त्याचे सिंटॅक्स रूल काय आहेत, किंवा त्याची कंपाइलिंग प्रोसेस काय आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय प्री डिफाईन कॅरेक्टर केले आहेत का, प्री डिफाईन कॅरेक्टर पाहिले आपण, लेस दॅन ग्रेटर दॅन काय असेल, म्हणजे पार्स होत असताना नेमकं कशा प्रकारचा तो पार्स होतो आहे, म्हणजे रीड होत आहे तो। त्यानंतर सी डेटा सेक्शनमध्ये आपण सी डेटा सेक्शन का लिहायचा, किंवा XML प्रोसेसिंग कशी असते, किंवा त्याचं ट्री स्ट्रक्चर कशा टाईपमध्ये असतं, किंवा पार्सर म्हणजे काय आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं। पार्सर आपण क्रिएट करत असताना पार्सरचं लिमिटेशन आपण क्रिएट मॅन्युपुलेट रीड करण्यासाठी करतो, परंतु ॲक्च्युअल पार्सर हा रीड करतो, ओनली रीड द व्हॅल्यूज किंवा ओनली रीड द फाईल, कोणती XML फाईल काय करतो, ओनली रीड करतो, किंवा XML डॉक्युमेंट फक्त काय करतो, तो रीड करत असतो। ती क्रिएट करत रीड करत असताना वेगवेगळे फंक्शन आहेत। पहिल्या स्टेपमध्ये आपण ती XML पार्सल क्रिएट करतो, त्यानंतर त्याच्यावर काय हँडलिंग करायचं असेल किंवा काय इव्हेंट हँडलिंग असेल ते इव्हेंट, किंवा कॅरेक्टर सेट करायचे असेल तर कॅरेक्टर सेट करतो, त्यानंतर ती फाईल आपण पार्स करतो, आणि जी फाईल पार्स केली त्याला काय करतो आपण फ्री करत असतो। म्हणजे काय करतो, एखादी फाईल क्रिएट करण्यासाठी किंवा XML फाईल मला काय करायची ती पार्स करण्यासाठी मी एक्झिक्यूट करत असताना पार्सर चे फंक्शन राईड करतो किंवा पार्सरच्या मेथड राईड करतो आहे ती फाईल रीड करण्यासाठी। सिम्पल कोड राईड केला, माझ्याकडे कोड आहेत, तुम्हाला ते सेंड करेल। ज्याच्याकडे लॅपटॉप, मला वाटते 50-60% विद्यार्थ्यांकडे, आपल्या TYच्या मुलांकडे मुलींकडे लॅपटॉप आहेत, सगळ्यांना इन्स्टॉलेशन करून दिलेले, काहींनी काय काय पहिलं सेमिस्टरच्या वेळेस आपण प्रॅक्टिकल स्टार्ट केलं तर त्यावेळेस हा पण पाठ आपण काय काय पाहिलेले आहेत, ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून पहा, काय एरर येत असेल तर मला सेंड करा। तर आपण XML पार्सर यूज करत असताना XML पार्सरमध्ये फक्त डेटा रीड होतो, मला मी ट्री बेस्ड किंवा इव्हेंट बेस्डमध्ये मी पार्सिंग करतो, बरोबर, मग ट्री बेस्डमध्ये इव्हेंट पार्सिंग करत असेल किंवा नाही का मी इव्हेंट ह्याच्यावर पार्सिंग करत असेल, आपण फाईल वेगवेगळ्या मेथड्सनी क्रिएट करत असतो। आपल्याकडे तीन वेगवेगळ्या मेथड आहेत, एक XML पार्सर, दुसरं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल थ्रू, आणि तिसरं सिम्पल XML। अशा तीन वेगवेगळ्या फाईलमध्ये किंवा तीन वेगवेगळ्या मेथड्समध्ये आपण XML पार्स करतो किंवा क्रिएट करतो किंवा अल्टर करतो किंवा मॅन्युपुलेट करतो। फर्स्ट जर मी XML पार्सर यूज करत असेल तर मला XML फाईल फक्त रीड करता येते, इट इज अ लिमिटेशन ऑफ पार्सर, किंवा पार्सरचे जे काय मेथड यूज करतो आहे त्याच्यामध्ये लिमिटेशन्स काय आहेत, ओनली रीड द XML डॉक्युमेंट। जर मला XML फाईल किंवा XML डॉक्युमेंट मला काय करायची, ती मला रीड पण करायची, त्याच्यामध्ये अल्टर करायचं आहे, त्याच्यामध्ये क्रिएट करायचं आहे, त्याच्यामध्ये मॅन्युपुलेट करायचं आहे, त्याच्यामध्ये एखादी फाईल इन्सर्ट करायची असेल एखाद्या XML-मध्ये, तर वी आर युझिंग अ डोम ऑब्जेक्ट किंवा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडल। XML-ने ह्या वेगवेगळ्या मेथड्स डेव्हलप केलेल्या आहेत। जर मला एखादी न्यू डॉक्युमेंट किंवा न्यू डोम डॉक्युमेंट्समध्ये न्यू डोम डॉक्युमेंट्स जर ही मेथड मी यूज केली, किंवा ह्या मेथड थ्रू मी ती फाईल क्रिएट करू शकतो किंवा लोड करू शकतो, आणि त्याच्यावर काय मला अल्टर करायचं आहे किंवा काय चेंजेस करायचे आहेत किंवा काय मॉडिफाय करायचं आहे का काय इन्सर्ट करायचं असेल तर वी आर युझिंग, मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे त्यांचे मेथड दिलेले आहेत। म्हणजे एखादी XML फाईल, मी काय म्हणतो XML फाईल क्रिएट करण्यासाठी डोम किंवा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडल कोणते कोणते एलिमेंट्स यूज करतात, तर क्रिएट एलिमेंट, क्रिएट टेक्स्ट नोड किंवा क्रिएट सी डेटा सेक्शन, क्रिएट कंपोनंट किंवा अपेंड चाइल्ड, क्रिएट ॲट्रिब्यूट्स, सेट द ॲट्रिब्यूट्स चे XML। जर एखादी फाईल मला XML फाईल क्रिएट करायची किंवा ती डिस्प्ले करायची NPHP-चा एक कोड राईट करून मला काय करायची ती फाईल XML फॉर्ममध्ये राईट करायची किंवा क्रिएटच करायची असेल, तर वी आर युझिंग धीस मेथड्स यूज एलिमेंट्स, टेक्स्ट नोड किंवा ॲट्रिब्यूट्स किंवा चाइल्ड, जी काय मी स्ट्रीट स्ट्रक्चरमध्ये आपण राईट करतो, फॉर एक्झाम्पल कोर्स
कोर्सचे अंडर सब्जेक्ट सब्जेक्टच्या अंडर काय असेल ते पेपर वन पेपर टू जर मला अशा प्रकारे डेव्हलप करायचं असेल तर तशा तशा प्रकारचे मला काय करायला लागतात ह्या डोम ऑब्जेक्टमध्ये मेथड्स यूज करायला लागतात. इट इज अ मेथड डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडल इट इज अ मेथड्स. ह्या मेथडचा यूज करून वेगवेगळे क्लासेस यूज करून वेगवेगळे क्लासेस यूज करून मी काय करू शकतो एक्सएमएल फाईल डेव्हलप करू शकतो. मग कशा प्रकारे फाईल क्रिएट करू शकतो त्याचा कोड आहे त्याचा कोड तुम्हाला मी सेंड करतो यू कॅन चेक दिस. असे वेगवेगळे क्लासेस किंवा वेगवेगळ्या मेथड्स यूज करून जर डॉक्युमेंट ऑब्जेक्टमध्ये वेगवेगळ्या एक एक्सएमएल फाईल तयार करण्यासाठी 14-15 मेथड्स मला काय करायला लागतात यूज करायला लागतात एक्सएमएल फाईल क्रिएट करण्यासाठी डोम ऑब्जेक्ट डेव्हलप करण्यासाठी. कारण मला ते अल्टर पण करता आले पाहिजे. जर मला चेंज करायचं असेल ॲड करायचं असेल तर मी तो एलिमेंट काय करेल क्रिएट करेल आणि तो काय करेल ॲपेंड करेल त्याच्यामध्ये. म्हणजे अचानक एखादी व्हॅल्यू मला काय करायची एक्सएमएल फाईलमध्ये ॲड करायची असेल तर वी आर क्रिएट द एलिमेंट अँड देन ॲड द ॲपेंड ॲपेंड म्हणून ॲपेंड चाइल्ड किंवा ॲपेंड मेथड असेल किंवा काय असेल ॲट्रिब्युट्स असेल तर तुमचं काय करेल मी तो क्रिएट करेल आणि तो एलिमेंट मी काय करेल ॲड करेल. म्हणजे सब्जेक्ट पेपरच्या नावावर पेपर वन आहे हे ज्यावेळेला मला पेपर टू करायचं असेल तर वी आर क्रिएट एलिमेंट तो एलिमेंट क्रिएट करेल आणि त्याच्यामध्ये काय करेल तो एलिमेंट्स ॲपेंड करेल. इट इज ॲडिंग अ एलिमेंट टू एक्झिस्टिंग डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये किंवा दिलेल्या एक्सएमएल डॉक्युमेंटमध्ये मी काय करू शकतो एलिमेंट ह्या मेथड्सनी यूज करू शकतो. परंतु डॉक्युमेंट यूज करता असताना किंवा डोम ऑब्जेक्ट मॉडल यूज करता असताना जर सिम्पल मला फाईल एक्सएमएल क्रिएट करायची असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल किंवा मॉडिफाईंग करायचं असेल किंवा काय वेगळ्या पद्धतीने मला कोड राईट करायचा असेल तर बरेच मला क्लासेस यूज करायला लागतात. कशामध्ये ह्या डोममध्ये. कारण का आपण पार्सिंग करतो आहे इथं फक्त रीड होते इथं आपण वेगवेगळ्या प्रकारे अल्टर पण क्रिएट करू शकतो मॉडिफाय करू शकतो रीड करू शकतो अल्टर करू शकतो. जर असं करायचं असेल तर मला बरेच मेथड्स किंवा बरेच क्लासेस जर एखादी एक्सएमएल फाईल करण्यासाठी मला 10-15 क्लासेस यूज करायचे असेल मला तेवढे क्लासेस किंवा तेवढ्या मेथड्स यूज करायला लागतात. कशामध्ये जर डोम मॉडल यूज केलं तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडल जर यूज केलं तर. जर इट इज अ कॉम्प्लेक्स इट इज अ पॉवरफुल मॉडल हे पॉवरफुल आहे. कारण का बरेच ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे क्लासेस यूज करतो आहे. परंतु मला सिम्पल सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्डली मला जर एखाद्या ना एखादी फाईल क्रिएट केली क्रिएट करायची तर ती लोड केली तर डायरेक्ट लोड व्हायला पाहिजे. त्यासाठी 10-15 क्लास लिहायची काय गरजे तर नेक्स्ट मॉडल आहे आपल्याकडं सिम्पल एक्सएमएल. इट इज अ स्ट्रेट फॉरवर्ड डोम ऑब्जेक्टमध्ये जर मला एखादी एक्सएमएल फाईल क्रिएट करायची असेल जर ह्याच्यामध्ये मी 15 क्लासेस यूज केले असतील तर ह्याच्यामध्ये एकच क्लास मी काय करू शकतो यूज करू शकतो ए सिम्पल एक्सएमएल एलिमेंट तेवढाच एकच तेवढा यूज करून मी काय करू शकतो एक्सएमएल फाईल क्रिएट करू शकतो. काय करू शकतो एक्सएमएल फाईल पण युझिंग अ सिम्पल एक्सएमएल मॉडल. इट इज अ सिम्पल एक एलिमेंट घ्या एक मेथड घ्या एका मेथडमध्ये काम होऊन जाते. कशाचं सिम्पल एक्सएमएल यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड ॲट्रिब्यूट्स ॲड चाइल्ड अँड ॲज एक्सएमएल म्हणजे फाईल सेव्ह करण्यासाठी. तर ही 2-3 मेथड्स आपण यूज करू शकतो म्हणजे ॲड करण्यासाठी. बट मेन ऑब्जेक्ट माझ्याकडे 2 आहेत सिम्पल XML import data and simple XML load of file. मी एवढं यूज केलं सिम्पल XML load of file की अख्खीची अख्खी फाईल काय होती जर माझी एखाद्या ड्रायव्हर असेल आणि ती फाईल अख्खी लोड केली एखाद्या ॲरेमध्ये किंवा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये तर डायरेक्ट मी काय करू शकतो ती इम्पोर्ट करू शकतो किंवा डायरेक्ट फाईल लोड करू शकतो. फक्त एक मेथड यूज केली एखादी फंक्शन यूज केलं किंवा त्यांच्या मेथड त्या सिम्पल एक्सएमएलमध्ये त्या यूज केल्या की ॲटोमॅटिकली तेवढा डेटा आपल्याला लोड करता येतो. देन 3 वेगवेगळे एलिमेंट्स आहेत सिम्पल एक्सएमएल इम्पोर्ट डोम त्यानंतर सिम्पल लोड फाईल. फाईल नेम टाकलं की अख्खी फाईल काय होती लोड होती. कशामध्ये तुम्हाला ॲरेमध्ये करायची टेबलमध्ये करायची किंवा कुठं काय करायची काय डायरेक्ट तुम्ही काय करू शकता कन्वर्ट करू शकता. देन सिम्पल लोड स्ट्रिंग किंवा डायरेक्ट चेंजेस करायचे असतील ते एखाद्या फाईलमध्ये किंवा एखादं एलिमेंट डायरेक्ट मला चेंज करायचं असेल तर वी आर युझिंग अ सिम्पल ती फाईल लोड करा आणि त्याच्यामधील एलिमेंट काय करा चेंज करा. सिम्पली आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो
चेंज करू शकतो, म्हणजे चेंजिंग द व्हॅल्यू, मला डायरेक्ट व्हॅल्यू चेंज करायची असेल जसं आपण इन्सर्ट केलं तसं सिंपल एक्सएमएलमध्ये आपण काय करू शकतो, डायरेक्ट व्हॅल्यू काय करू शकतो, चेंज करू शकतो. कन्वर्टिंग बिटवीन सिंपल एक्सएमएल अँड डोम, सिंपल इम्पोर्ट डोम नोड, डोम इम्पोर्ट सिंपल, फक्त काय केलं, बिल्ट केले, ह्या दोन मेथड जर यूज केल्या तर आपण दोघांमध्ये काय करू शकतो, कन्वर्टिंग करू शकतो सिंपल एक्सएमएलचं डोममध्ये किंवा डोमचं सिंपल एक्सएमएलमध्ये. इट इज अ सिंपल इम्पोर्ट टू डोम अँड देन उलट काय, डोम इम्पोर्ट टू सिंपल एक्सएमएल, म्हणजे दोघंही फाईल काय करू शकतात कन्वर्ट करण्यासाठी. मल्टिपल चॉईसमध्ये बऱ्यापैकी हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, जर मला कन्वर्ट करायचे असेल तर विच टाईप ऑफ मेथड इज यूज, किंवा सिंपल एक्सएमएल म्हणजे काय, डोम ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे काय, किंवा एक्सएमएल पार्सर म्हणजे काय, ह्या मेथड आहेत मला एक्सएमएल फाईल क्रिएट करण्यासाठी किंवा मॉडिफाय करण्यासाठी किंवा अल्टर करण्यासाठी किंवा चेंजेस करण्यासाठी किंवा ॲड करण्यासाठी आपण एक्सएमएलमध्ये हा मॉडेल येतील, एक एक्सएमएल पार्सर, दुसरं डोम, तिसरं सिंपल एक्सएमएल. मला समजलं पाहिजे की जर मी एक्सएमएल पार्सर यूज करत असेल तर ही इज ओनली रीड द डॉक्युमेंट, एक्सएमएल डॉक्युमेंट. डोम ऑब्जेक्ट्स यूज करत असेल तर आपण ती अल्टर करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, रीड करू शकतो, बट युझिंग अ मल्टिपल क्लासेस. जर मला सिंगल क्लास यूज करून जर मला ती फाईल क्रिएट करायची असेल, वी आर युझिंग अ सिंपल एक्सएमएल. ओके, हा चॅप्टर आपला हा कवर झालेला आहे, त्याच्या नोट्स मी पाठवतो. त्यानंतर जे काय प्रोग्राम करायचे त्यांचेसुद्धा मी काय करतो, फोटो काढून तुम्हाला सेंड करतो, किंवा प्रॅक्टिकली कशा टाईपमध्ये मला वाटतं आपण एखाद्या टेबल फॉर्ममध्ये एक्सएमएल फाईल क्रिएट केली आणि एक्सएमएल फाईल म्हणजे आपण काय केलेली टेबलमध्ये आपण राईट केली, मला वाटते एक 25 ते 30 विद्यार्थ्यांपर्यंत आपण जेवढे विद्यार्थी येत होते तेवढे विद्यार्थ्यांनी हा प्रोग्राम करून पाहिलेला आहे. पण त्या एक्सएमएल फाईलचा त्या डॉक्युमेंटमध्ये किंवा त्या टेबलमध्ये स्टोअर करण्याचा आपण एक्सएमएल फाईल स्टोअर केलेली, म्हणजे हा काय काही प्रॅक्टिकल केलेले, ज्यांच्याकडे लॅपटॉप असतील, ज्यांना उबंटू इन्स्टॉल करून दिलेले, त्यांनी ते करा, मला ते फॉरवर्ड करा. कारण का तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम घेत असताना हा सगळा पार्ट पहिल्या सेमिस्टरचा, दुसऱ्या सेमिस्टरचा तुम्हाला काय केला जाईल, विचारला जाईल. ओके, थँक्यू.